हॅलो जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो एकोणीसशे एकाहत्तर साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला बोरिस पास्की आणि काळ्या बाजूला रॅटमीर कोलमो तर एकोणीसशे एकाहत्तर म्हणजे यावेळी बोरिस पास्की हा वर्ल्ड चॅम्पियन होता फिशर बरोबरच्या त्याच्या मॅचला अजून एक वर्षाचा अवधी होता आणि त्या काळामध्ये त्याने हा खेळलेला डाव आहे तर एकंदरीतच वर्ल्ड चॅम्पियन असताना एखादा खेळाडू ज्याला करिअरच्या पीकवर म्हणतात तसा असतो तसाच पास्की देखील होता आणि हा डाव जर तुम्ही पाहिला तर ग्रँडमास्टर लोक किती पुढचा विचार करू शकतात आणि चेकमेट कॉम्बिनेशन कसं त्यांच्या हो डोक्यामध्ये येतं हे बघून तुम्हाला नक्की आश्चर्य वाटेल डावाची सुरुवात स्पास्कीने केली होती ई फोर उत्तर आले ई फाईव्ह नाईट एफ थ्री डी सिक्स फिलोडोर डिफेन्सचा सेटअप आहे डी फोर ई टेक्स डी फोर नाईट टेक्स डी फोर नाईट एफ सिक्स नाईट सी थ्री बिशप ई सेवन जी थ्री बाय ब्लॅक बिशप जी टू बिशप जी फोर क्वीन डी टू नाईट सी सिक्स एच थ्री बिशप डी सेवन नाईट ई टू ई एट म्हणजे आपण पाहिलं की आतापर्यंत दोन्ही खेळाडूंनी फार काही वेगळ्या चाली रचलेल्या नाहीये तर आपले पीसेस ऍक्टिव्हेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पुढची होती बी थ्री आता ही चाल जरी इथं चुकीची दिसत असली तरी तुमच्या लक्षात आला असेल की काळा राजा जो आहे तो किंग साइडला कॅसलिंग केलेला आहे त्यामुळे पांढऱ्या खेळाडूचा हा जो काळा उंट आहे तो या स्क्वेअरवर आला बी टू या स्क्वेअर वर आला तर तो तिथून राजा समोरचा हा डायगोनल कंट्रोल करू शकतो म्हणूनच स्पास्कीने हे प्याद पुढे घेतलेलं आहे पुढची चाल होती ए फाईव्ह बिशप बी टू अपेक्षेप्रमाणे उंट तिथे घेतलेला आहे क्वीन बी एट कैसल बाय वाइट बी फाइव नाइट डी फाइव नाइट टेक्स डी फाइव ई टेक्स डी फाइव नाइट डी एट रूक इवन बिशप एफ एट नाइट एफ फोर सी फाइव नाइट एच फाइव रुक टेक्स ई इवन रुक टेक्स ई इवन मजे दोन खेलाडूं उंटा एक्चेंज के है पुढची चाल होती एच सिक्स आणि ही चाल चालल्यानंतर आता बोरिस पास्कीने तो वर्ल्ड चॅम्पियन तर होता होताच ग्रँडमास्टर होताच आणि ही चाल बघितल्यानंतर बोरिस पास्कीने सर्व कॅल्क्युलेशन केली रा सॉरी काळ्या खेळाडूचा राजा कसा चेकमेट होऊ शकतो हे सर्व कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यात फिट होते आणि त्यांनी ह्यानंतर एक चाल खेळली जिला मॅजिकल मूव किंवा पास्कीच्या करिअर मधली एक सर्वोत्कृष्ट चालींपैकी एक मानली जाते जी तुमच्या लक्षात आली असेलच आणि ती चाल होती क्वीन टेक्स एच सेवन सॉरी क्वीन टेक्स एच सिक्स आता हा वजीर एक्सेप्ट करण्या कोणताही मार्ग काळ्या खाडूकडे नव्हता म्हणून चाल होती जी टेक्स एच सिक्स नाईट एफ सिक्स चेक आता इथून चेक दिलेला आहे आता काळा राजा पांढऱ्या घरावर शकत नाही घोड्याचा चेक आहे तो काळ्या घरांवरच येऊ शकतो त्यापैकी चाल होती किंग ए नाईट टेक्स डी सेवन चेक इथला घोडा सॉरी घोड्याने इथला उंट मारून चेक डिस्कवर्ड चेक दिलेला आहे आता तुमच्या लक्षात आला असेल की हा उंट जेव्हा इथे घेतला तेव्हा त्याच्या डोक्यात नक्की होतं की हा डायगोनल कंट्रोल करायचा पण तो उंट तिथं घेतलाय म्हणून त्याने स्वतःच्या वजीराचं देखील बलिदान दिलं आणि काळा राजा कोपऱ्यात कोंडलेला आहे पुढची चाल होती किंग जीएट रुक एट रुक एट ही चाल खेळून आता स्पास्कीने हा उंट पिन केलेला आहे आता जर काही चुकीची चाल खेळली तर हा हत्ती काळ्या उंटाला मारेल आणि काळ्या खेळाडू हा ऑलमोस्ट चेकमेट होईल म्हणून काळ्या खेळाडूची चाल होती नाईट सी सिक्स त्याने ह्या हत्तीवरती वजीर आणि हत्ती असा अटॅक केलेला आहे स्पास्की खरं तर घोड्याने वजीरही मारू शकला असता पण स्पास्कीने तसे न करता खेळलेली चाल होती डी टेक्सी सिक्स आता जर या केस या खेळा आता काळ्या खेळून चाल खेळली क्वीन ए सेवन पण समजा डी टेक्सी सिक्स यानंतर जर काळ्या खेळाडून हत्ती मारला असता तरी ती चूक झाली असती कारण घोडा इथे घेतला असता हा राजाला चेक होता राजाला पुन्हा इथे यावं लागलं असतं त्यानंतर कदाचित स्पास्कीने वजीर मारून पुन्हा एकदा डिस्कवर्ड चेक दिला असता कदाचित राजा पुन्हा इथे आला असता पुन्हा स्पास्कीने घोडा इथे आणला असता पुन्हा चेक दिला असता पुन्हा राजा इथे गेला असता पण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आता स्पास्कीकडे दोन उंट आणि एक घोडा आहे त्याचं एक प्याद जे आहे ते पास्ट पॉन मध्ये कन्व्हर्ट झालेला आहे म्हणून ही जी परिस्थिती आहे ती पांढऱ्या खेळाडूची साठी जास्त फेवरमध्ये आहे म्हणूनच टी टेक्सी सिक्स या चालीनंतर काळ्या खेळाडूने हत्तीने मारता खेळलेली चाल होती क्वीन ए सेवन पण त्याला असं वाटलं होतं की कि पासकी आता हत्तीने उंट मारेल त्यानंतर तो हत्तीने पांढरा हत्ती मारेल पण पासकीने खेळलेली चाल होती सी सेवन आणि ह्या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण आता आपण काही व्हेरिएशन ट्राय करून बघू की काय परिस्थिती असू शकली असती जर काळ्या खेळाडूने हत्तीने हत्ती, हत्ती मारला असता तर स्पास्कीने पुन्हा एकदा घोडा इथून चेक दिला असता काळा राजा इथे गेला असता पुन्हा एकदा चेक दिला असता हा डिस्कवर्ड चेक आहे कदाचित राजा पुन्हा इथे आला असता आणि हा वजीर आला असता आता जर पाहिलं तर हा एकटा वजीर आणि उंट हे दोन्ही फक्त दोनच पीसेस आहेत तर पांढऱ्या खेळाडूकडे वजीर घोडा आणि दोन उंट असे चार पीसेस आहेत प्यादी देखील सेम आहेत त्यामुळे पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती ही खूप जास्त चांगली आहे किंवा सी सेवन या चालीनंतर आजूबाजूला न घेता समजा वजीर इथे घेतला असता तरीही चूक झाली असती कारण यानंतर स्पास्कीने हा हत्ती मारला असता आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर जरी पांढऱ्या खेळाडूकडे हत्ती नसला किंवा वय सॉरी जरी वजीर नसला तरी एक हत्ती एक घोडा आणि दोन उंट बाकी आहेत ज्यामध्ये ग्रँडमास्टर लेव्हलचे लोक वजीराच्या विरोधात हत्ती आणि घोडा घेऊन खेळू शकतात आणि जर तुमची मेंटल प्रिपेरेशन असेल तर ग्रँडमास्टरच नाही तर तुम्ही अगदी साध्या लेवलचे खेळाडू असेल तरी देखील खेळू शकता त्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही देखील पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमधली परिस्थिती आहे त्याचबरोबर हे प्यादा आता पास्ट पॉनमध्ये तर कन्वर्ट झालं आहेच त्यामुळे त्याला या घरावरती हत्तीचा सपोर्ट असल्याने ते कधीही पुढचे घेऊन वजीर जिवंत करता येऊ शकतो म्हणूनच सी सेवन यानंतर वजीर पांढऱ्या घरावर न घेता वजीराने हे प्याद जरी मारलं असतं तरी मी मग अशी दाखवलं तसं हत्तीने हत्ती, हत्ती मारला असता किंवा हत्तीने हत्ती जरी मारला असता तरीही ही अशीच परिस्थिती आली असती जी मी मगाशी दाखवली म्हणजे एकंदरीतच सी सेवन या चालीनंतर हत्ती किंवा वजीर दोन्हीपैकी काही जरी हलवलं असतं तरीही काळ्या परिस्थिती ही जास्त खराब झाली असती राजा जो आहे तो एका कोपऱ्यात कोंडला गेला होता काळा उंट पिन झाला होता आणि काहीतरी खेळायचं म्हणून जरी राजा इथे घेतला असता तरीही इथून चेक दिला असता आता जर पाहिलं तर हे प्याद मध्ये आणावं लागेल पण एकंदरीतच ही परिस्थिती जर पाहिली तर राजा पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे हत्ती कधीही मारला जाऊ शकतो प्यादाचा कधीही वजीर बनू शकतो म्हणजेच कोणतंही जरी वेरिएशन ट्राय केलं तरीही एकंदरीतच पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती ही जास्त चांगली आहे आणि म्हणूनच सी सेवन या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि बोरिस पास्कीने विजय मिळवला पण एकंदरीतच हा सर्व डाव जर तुम्ही पाहिला तर या सर्व अमेझिंग ची सुरुवात झाली होती ती म्हणजे काळ्या खेळाडूने खेळलेली चाल एच सिक्स ज्यानंतर स्पास्कीने त्याला उत्तर दिले होते टेक्स एच सिक्स या चालीपासून या सर्व ची सुरुवात झाली होती आणि आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी नवीन नवीन गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद